शाळेच्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेची मी वार्ता बघितली की काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या शाळा बंद करणार आणि त्याच्यामध्ये माझं नाव घेतलं गेलं. मला सांगायचं आहे की शाळेच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना सातत्याने आम्ही बघत असतो की आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट आहे तर ते विद्यार्थ्याचं आरोग्य आणि त्याची सुरक्षितता आहे. हे मी सातत्याने सांगत आलेली आहे आणि त्यामुळेच मग आपण टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला. काही ठिकाणी जसं काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे घनसोलीमध्ये घटना झाली ज्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं 16 विद्यार्थ्यांना जे आहे ते आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. पण त्या ठिकाणी असलेले आमचे स्थानिक शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील किंवा त्या ठिकाणी असलेली लोकल बॉडी असेल यांनी त्या ठिकाणी स्वतःहून तपासणी करून त्या ठिकाणी जे आहे ते चेकिंग करण्याचं काम केलं आणि लगेच त्या विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये घेऊन जाऊन शाळा आहे काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक लेवलला जे आहे तिथले शिक्षणाधिकारी असतील, तिथले डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी असलेले आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या लोकल बॉडीजनी एकत्र मिळून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. सरसकट शाळा बंद करण्यासंदर्भातलं कुठलंही विधान मी केलेलं नव्हतं आणि त्या तऱ्हेचं जे मी मेसेज वाचला त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करण्यासाठी मी आलेलं आहे. कुठल्याही ठिकाणी जर अशी घटना दिसली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेत असताना त्यांचं व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी लागणारा उपाययोजना याची पूर्णपणे एसओपीज आम्ही दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम करावं असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी डेप्युटी डायरेक्टरांशी याविषयी चर्चा करत असतो. सातत्याने आमचं मॉनिटरिंग चालू असतं आणि त्या माध्यमातून या गोष्टीकडे पूर्णपणे आमचं लक्ष आहे.